बॉम्बे सर्कस के सारे बहादुर जवान खुश है। जिस सरहद पर जाकर आप देश की रक्षा करोगे, भगवान आपकी रक्षा करेंगे। नमस्कार, मी रुपाली साईखेडकर, ध्रुव फाउंडेशनची प्रेसिडेंट। आपण दरवर्षी रक्षाबंधनचा हा कार्यक्रम आयोजन करतो आपल्या सोल्जर रक्षक ब्रदर्ससाठी। आज इथे बॉम्बे सेपल्समध्ये हा कार्यक्रम आहे आणि आम्ही इथे 500 आसपास महिला आणि सोल्जर्स जमलो आहोत। सो बेसिकली हा रक्षाबंधन आम्ही सोल्जर्सच्या इथे आतमध्ये त्यांच्या प्रिमायसेसमध्ये येऊन दरवर्षी करतो। हे 6वं वर्ष आहे हे करण्याचं। आणि आपल्या राखीचे रियल हकदार जे आपले रक्षक ब्रदर्स आहे त्यांच्यापर्यंत नुसती पोस्टामार्फत नाही तर स्वतः येऊन राखी बांधणं हे ध्येय आम्ही इथे येऊन पूर्ण करतो। हमारे देश के बच्चों के चेहरे पर खुशहाली है। शायद आज हम किसी से भी बात करते हैं तो बहुत गर्व से बात करते हैं। वो किसी पॉलिटिकल पार्टी की वजह से नहीं होता, वो सब इसलिए होता है क्योंकि इंडियन आपको मैं रूपाली साईखेडकर, ध्रुव फाउंडेशन की अध्यक्ष। हम लोग पिछले 6 से ये रक्षाबंधन विद सोल्जर्स वाला जो कार्यक्रम है बहुत बड़े पैमाने पे कर रहे हैं। जब हमने इसकी नींव रखी और जब हम एकदम पहली बार जब सदन कमांड और ये कंसेप्ट लेके गए थे तो मुझे आज भी याद है, वहाँ पे यूसी सर बोल रहे थे कि अपने माना कि सब में रिस्पेक्ट भी बहुत है, ग्रेटिट्यूड भी बहुत है फॉर सोल्जर्स, पर क्या मैम आपको लगता है कि अपना खुद का घर पे त्यौहार, भाई उसी खाना बनाना सब रहता है फेस्टिवल के दिन, क्या आपको लगता है कि महिलाएं आ पाएंगी? मैंने कहा सर आप एक बार चांस लेंगे तो देखिए कि कितने देखिए कि कितने लोग निकल पड़ते हैं। एंड दे वर रियली डाउटिंग कि शायद ये मैडम बोल रही है लेकिन 50-100 लेडीज शायद ये आके ले आ पाए। बट बिलीव करिए, हम लोग पहले साल जब हमको आमंत्रित किया था मीका सिंह और एक ही दिन में 4 डिफरेंट स्पॉट्स पे बुलाया था तो हमारा कितना रहा होगा क्राउड महिलाओं का, कोई गेस कर सकता है? सो इट वॉज 750 लेडीज वर देयर। तो जो ड्यू टू कोविड ऑफ कोर्स वी आर टेकिंग केयर ऑफ ऑल दिस नॉर्म्स, उसके बावजूद हम लोग आज 200 के तादाद में हैं विच इज़ वेरी वंडरफुल।
आई वुड रिक्वेस्ट आवर चीफ गेस्ट ऑफ द डे आवर ऑनरेबल ब्रिगेडियर सर टू प्लीज कम अप ऑन स्टेज एंड आवर रिक्वेस्ट टू फाली मैम टू प्लीज आई एम टू स्टार्ट आउट टू मेक टुडे सर प्लीज पहली बार इंडियन आर्मी को ही करते हुए इसको किसको सुन रहा है नमस्कार मी रूपाली साईखेडकर माझ्यासोबत इथे आहेत एसीपी नीलम जाधव मॅम आणि सुबोध साईखेडकर आपण आजच इथे खूप मोठा कार्यक्रम केला आहे रक्षाबंधन विथ सोल्जर्स
खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या भगिनींनी येऊन इथे उत्साहाने अगदी हा सण साजरा केला आहे आपल्या रक्षक भावांबरोबर. आणि बांधवांच्या चेहऱ्यावर खरंच जे एक स्मित हास्य होतं, दॅट वॉज वंडरफुल. नीला मॅम, कसं वाटलं इव्हेंट तुम्हाला? ध्रुव फाउंडेशनचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण रुपालीताई आणि सुबोध यांचे हे नेहमीच उपक्रम अतिशय सुंदर असतात आणि सोल्जर्सबरोबरच असतात. जो रिस्पेक्ट मला एक पोलीस ऑफिसर असून सोल्जर्सबद्दल अतिशय रिस्पेक्ट आहे, ते आपल्या देशाचं रक्षण करतात. आणि आज ताई आणि सुबोधांच्यामुळे आज ज्या बांधवांना आम्ही हसताना बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य बघितलं ते बघून आज खूप म्हणजे खूप समाधान झालं. आणि यापुढेही रुपालीताई आणि सुबोधदादा असे वेगवेगळे उपक्रम घेणार आहेत आणि आम्हाला जेवढं करता येईल त्यांना मदत तेवढी करायची आम्ही ठरवलेलं आहे. आजचा प्रोग्राम अतिशय सुंदर झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना एकत्रित करणं आजच्या दिवशी रक्षाबंधनाला हे खूप कौतुकास्पद आहे. आणि हे सगळं श्रेय जातं रुपालीताई, VNWC बॉबी कर्णानी आणि त्यांची टीम, रुपालीताईंची टीम, त्या सगळ्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. जो कार्यक्रम झाला रक्षाबंधनचा फार चांगला आणि मोठ्या प्रमाणात झाला. त्याचबरोबर जे कोविडचे नॉर्म्स आहेत, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क या सगळ्या गोष्टी फॉलो करून हा प्रोग्राम सक्सेसफुल करण्यात आलेला आहे. आणि नेक्स्ट इव्हेंट जो आहे स्वर्णिम महोत्सव, जो बांगलादेशची वॉरची मशाल आपल्या पुण्यामध्ये फर्स्ट टाईम येते आहे, ती ऑक्टोबर महिन्यात एक महिन्यासाठी विविध ठिकाणी आर्मीच्या यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. ध्रुव फाउंडेशनच्या वतीने त्या मशालेचे जे डिस्प्ले किंवा ते प्रोग्राम सर्व पुण्यामध्ये करण्यात येणार आहेत. तर रुपाली मॅम, सुवर्णदीप महोत्सव, पण आता बरेचसे असे वेगवेगळे फेस्टिवल्स आहेत, आता जसं की आपला गणपती बाप्पा येतोय, प्लस अजून नवरात्र येतात, तर तुमचा नेक्स्ट कोणता इव्हेंट आहे का? आता आमचा नवरात्री उत्सव जो आहे तो PRC सोल्जर्ससोबत असतो. जे सोल्जर्स टोटली व्हीलचेअरवर आहेत, देशासाठी ज्यांचे अगदी हातपाय ही त्यांनी गमावलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण एक एंटरटेनमेंट इव्हनिंगची नवरात्री माता का जगराता करतो. आणि त्यांना आपण तिथे ड्रायफ्रूट्स वगैरे फ्रूट्स असा एक हे देऊन तो लवकरच आपला येणार आहे. त्याची तारीख आपण लवकरच फाउंडेशनच्या पेजवर कळवल्या जाईल. मॅम, इव्हेंट खूप सुंदर झाला आणि सगळ्यांना तर आम्ही विचारलंच, पण तुम्हाला कसं वाटलं आजचा इव्हेंट? ऍक्च्युली ॲज अ ऑर्गनायझर, ॲज अ सिस्टर ऑफ सो मेनी सोल्जर्स, कसं वाटलं मॅम तुम्हाला? ॲक्च्युली हा इव्हेंट म्हणणं चुकीचं आहे, माझ्यासाठी हा एक प्राऊड मुमेंट आहे, हा एक क्षण आहे. बेसिकली सोल्जर्स जे आपल्या देशासाठी एवढं काही करतात, जे रिअल रक्षक ब्रदर्स आहेत, गेल्या 6 वर्षापासून मी माझ्या भावाकडे मुंबईला न जाता सोल्जर्समध्ये येऊन ही राखी बांधते, त्यावरनं आमचा जो ग्रॅटिट्यूड आहे सोल्जरसाठी तो एक क्षण आहे खरं. राईट. आणि आज तुमचे वडील पण आहेत तुमच्यासोबत, जे तुमच्या मागे थांबले. सर, कसं वाटलं तुम्हाला? प्रेरणा आणि त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी. आम्ही लाईक तुमची मुलगी, डॉटर तुमची, एवढ्या सर्व इव्हेंट्स करते, ते पण आपल्या इंडियन सोल्जर्ससाठी. म्हणजे बरेचसे लोक आहे ना, लहानपणापासून खूप डॅशिंग आहे, तिला एअरफोर्समध्ये पण जायचं होतं, पायलट पण बनायचं होतं, परंतु कर्मधर्म सहयोग आणि ते झालं नाही. ते कमीत कमी हा इव्हेंट ती 6 वर्षापासून साजरा करते. आणि मला 3 मुली, 1 मुलगा आहे. सगळ्यांमध्ये पहिल्यापासून लहानपणापासून जे आहे धैर्य म्हणतात, ते ताकद पुढे जाण्याचा जो वेग आहे तिचा तो सगळ्यात जास्त आहे. असेल तर आजचा इव्हेंट निश्चितच सर्वांना आवडला असेल. तर पुढच्या इव्हेंटचे डिटेल्स जे आहेत ध्रुव फाउंडेशनच्या पेजवर मिळतील. सर, धन्यवाद मॅम आणि नीला मॅम, धन्यवाद तुम्ही आलात आज कार्यक्रमासाठी. पुणे गणेशोत्सवच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.